Hello friends, good morning. Myself Pankaj Sinha. In last part, we discussed about the quadratic equation. Now today we are going to study the very interesting topic, that is the factorization of quadratic equation. So it's time to study. हे आपण कन्सेप्ट आधी पण शिकलो आहे, म्हणजे नाइन्थ क्लास मध्ये पण सुद्धा पाहिलेलं आहे, एट क्लास मध्ये सुद्धा आपण अभ्यासलाय की फॅक्टरायझेशन क्वाड्रेटिक इक्वेशन चे कशा पद्धतीने आपण करतो. आता यामध्ये काय असते, तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं असते. फॉर एक्झाम्पल आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. आता यामध्ये ऑब्झर्व करा फ्रेंड्स की यामध्ये हायेस्ट इंडेक्स किंवा हायेस्ट डिग्री त्या इक्वेशनची किती आहे, यस दॅट इज टू. मग आता त्याची इंडेक्स किंवा हायेस्ट डिग्री टू आहे, म्हणजे याला मॅक्सिमम सोल्युशन किती असायला पाहिजे, दोन. म्हणजे याच्यामध्ये असे दोन व्हॅल्यू मिळतील, तुम्हाला दोन सोल्युशन भेटतील, कारण की याची हायेस्ट डिग्री किती आहे, टू. जर याची डिग्री थ्री असती तर त्याला मॅक्सिमम किती पॉसिबिलिटी सोल्युशन राहिली असती, तीन राहिली असती. सो ऑन द बेसिस ऑफ डिग्री सो इट हॅज मॅक्सिमम टू सोल्युशन, म्हणजे त्याची हायेस्ट डिग्री टू आहे, पण याला दोन सोल्युशन असायला पाहिजे. आणि तुम्हाला माहित आहे इक्वेशन मध्ये सोल्युशन म्हणजे काय राहते, अशी पर्टिक्युलर व्हॅल्यू ती याच्यामध्ये पुट केल्यानंतर एलएचएस इक्वल टू काय असते, आरएचएस. सो फॅक्टरायझेशन म्हणजे काय, फॅक्टर कसे पाडायचे, आज आपण ते अभ्यासणार आहे. आणि खूप सोपी टेक्निक आहे फ्रेंड्स. काय करायचं असते, एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं असते तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला तीन टर्म असतात, फर्स्ट सेकंड थर्ड. आता क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये दोन वे आपण सॉल्व करू शकतो, आयदर जेव्हा कोएफिशिएंट वन असेल तेव्हा कसं सॉल्व करायचं, आणि जेव्हा कोएफिशिएंट वन पेक्षा अदर असेल तेव्हा कसं सॉल्व करायचं. सो आजचा हा कन्सेप्ट आहे की क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टरायझेशन कसं करायचं आहे, त्या आज आपण पाहणार आहे. सो वन बाय वन आपण क्वेश्चन पाहणार आहे, प्रॅक्टिस नाही 2.2 मध्ये. सो पहा, समजून घ्या, खूप इझी नाही, फक्त तुम्हाला पॅटर्न एकदा लक्षात घ्यायला पाहिजे. पहा, आता फर्स्ट इक्वेशन आपण वन बाय वन सॉल्व करणार, म्हणजे आपण आन्सर राईट करू. फर्स्ट केस फर्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला की एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू झिरो. आता हे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, आणि तुम्हाला याला फॅक्टराइज करायचं आहे, म्हणजे याचे अवयव पाडायचे. आता पहा, याच्यामध्ये तीन टर्म्स असतात, ओके. आता हे तुम्हाला पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला टीपमध्ये सांगताय, मग बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व करू शकाल. आता इथे कोएफिशिएंट एक्स स्क्वेअर जो आहे त्याचा कोएफिशिएंट किती आहे फ्रेंड्स, यस दॅट इज वन. इथे काहीच नाही, म्हणजे इमॅजिनरी मिस्टर इंडिया आपण प्रेझेंट राहतो. मग आता यांचं करायचं काय असते की फर्स्ट आणि लास्ट टर्म हे गिव्ह द प्रॉडक्ट, म्हणजे त्यांचा तुम्हाला गुणाकार पाहायचा असतो, आणि जी मिडल टर्म असते ही गिव्ह द व्हॉट इज आयडिया टू इट गिव्ह द आयडिया ऑफ ऍडिशन, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट टर्म हे ज्यांचं हे करू आपण ते प्रॉडक्ट सांगणार किती येणार, आणि लास्ट मिडल टर्म जी आहे ती ऍडिशन डिफाईन करत असते. मग आता ती कशी डिफाईन करते किंवा यांचा प्रॉडक्ट कसा आहे ते पहा. आता पहा, तिथे कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे किती आहे वन. सो आपण रफ वर्क मध्ये पाहणार, आणि हे काहीच तुम्ही करत चला रफ वर्क, जेणेकरून मग तुम्हाला प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल आणि प्रेझेंटेशन तुमचं बोर्डच्या पॉइंट सुद्धा चांगले स्कोर होईल. फर्स्ट आणि लास्ट टर्म किती आहे, वन इंटू 54, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट टर्म काय करायचं प्रॉडक्ट, म्हणजे काय होणार वन इंटू 54 किती झालं 54 या दोघांचा प्रॉडक्ट. आता या 54 असे फॅक्टर पाडायचे जेणेकरून हा प्रोडक्ट गुणाकार किती आला पाहिजे 54, आणि मिडल टर्म काय दिली असते ऍडिशन, ऍडिशन किती आली पाहिजे मायनस 15. ते पाहायचं साईन घ्यायचं, प्लस मायनस सोडायचं नाही, तर ऍडिशन किती आली पाहिजे मायनस 15. मग असे दोन सॉरी फ्रेंड्स, असे दोन फॅक्टर सांगा, अशा दोन संख्या सांगा जेणेकरून त्या दोन संख्येचा जर गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं, तर ते आलं 54 आलं पाहिजे, आणि त्या दोन संख्येची जर आपण ऍडिशन केली तर ती आली पाहिजे मायनस 15, ओके. पहा तीन करा कोणते येणार फॅक्टर, यस नाईन्थ टेबल मध्ये 9 6 54 झालं 9 7 54, ओके, म्हणजे गुणाकार तर मिळतो, आणि या दोघांची ऍडिशन करू पहा किती येणार 9 6 15, ओके, म्हणजे इथे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतात, त्यांचं मल्टिप्लिकेशन पण आपल्याला 54 मिळत आहे आणि त्यांचे ऍडिशन 15 मिळत आहे. आता राहिला प्रश्न फक्त इथे तुमची ऍडिशन कशी पाहिजे मायनस 15 पाहिजे. मग आता हे जे साईन द्यायचं आहे ना
9 आणि 6 हे फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता होता तुमचा x. तर मग आपण x मध्ये लिहिणार. मग आता यांच्या साईन कशा डिसाइड करायच्या? साईन डिसाइड करायचे त्यांच्या मिडल टर्म मधून. आता मिडल टर्म मध्ये तुमची ऍडिशन किती पाहिजे? मायनस 15 पाहिजे. आता त्या दोघांना आपण पहिली समजा फॉर एक्झाम्पल हिला प्लस देऊ आणि हिला मायनस देऊ दोन पाक. आता यांचा जर गुणाकार केला तर काय होते? एक दोन पैकी एक संख्या निगेटिव्ह आहे. मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा निगेटिव्ह म्हणजे ती कंडिशन चालणार नाही. तर आपल्याला गुणाकार कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. ओके मग उलट करून पाहू आपण हिला निगेटिव्ह हिला पॉझिटिव्ह. मग पहा पुन्हा या दोघांचा गुणाकार केला तर मल्टिप्लिकेशन काय येतं? निगेटिव्ह मायनस 54 येतात. ते सुद्धा चालणार नाही. मग आता ती कंडिशन सॅटिस्फाय होतं. या दोघांना आता मायनस मायनस देऊ का? या दोघांचा गुणाकार करा. करून पाहू इथे मायनस 6 इंटू सॉरी मायनस 9 इंटू मायनस 6. आणि तुम्हाला माहित आहे फ्रेंड्स वी नो दॅट इन मल्टिप्लिकेशन मायनस मायनस घे प्लस. सो 9 6 54 प्लस मध्ये आलं आणि तेच आपल्याला पाहिजे. आता ऍडिशन करून पाहू सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होते का? मायनस 9 प्लस मायनस 6. सो मायनस 9 राहते की प्लस मायनस काय असते? मायनस. आणि मग दोन्ही संख्या निगेटिव्ह आहे त्यांची ऍडिशन विथ मायनस 9. तर ऍडिशन किती येणार? मायनस 15. म्हणजे इथे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. म्हणजे मग त्याचे फॅक्टर काय घेऊ शकतो आपण? मायनस 9 आणि मायनस 6. मग आता या विषयामध्ये व्हेरिएबल कोणते आहे? व्हेरिएबल एक्स आहे. मग इथे एक्स घ्यायचा आणि इथे एक्स घ्यायचा. व्हेरिएबल वाय असतं तर वाय घेतलं असतं. तर हे झालं तुम्हाला एकदा का हे डिसाइड करता आलं की फॅक्टर कोणती घ्यायची. मग खूप सोप्या स्टेप आहे. पाच लक्ष द्या. मग आता फर्स्ट टर्म एज इट इज घ्यायची एक्स स्क्वेअर एज इट इज. आता जी मिडल टर्म असते त्याला स्प्लिट अप करायचं म्हणजे त्याचे दोन भाग घ्यायचे. आणि दोन भाग म्हणजे कोणता? हा एक आणि हा एक. म्हणजे काय लिहिणार? मायनस 9x आणि मायनस 6x. फर्स्ट टर्म एज इट इज याला स्प्लिट केलं दोन भाग लिहायचे आणि लास्ट टर्म एज इट इज हा तुमचा पॅटर्न आहे. आणि याच पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे पुढच्या सुद्धा क्वेश्चन मध्ये. मग काय हा एक्स स्क्वेअर एक्सप्लेनिटीज. आता इथे आता करायचा पेअर. दोन दोनच्या पेअर तयार करायचा जोड्या. मग याच्यामध्ये पेअर केल्यानंतर कॉमन काय काढू शकतो तो विचार करायचा. मग आता इथे एक्स प्रेझेंट आहे इथे एक्स प्रेझेंट आहे एक्स कॉमन करू शकतो. याच्यामध्ये एक्स कॉमन जर काढला तर इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स किती वेळा आहे? दोन टाइम्स आहे. म्हणजे त्यातला एक एक्स आपण बाहेर काढला एक एक्स रिमेनिंग राहणार मायनस आहे म्हणून मायनस. इथचा एक्स तर पहिलेच बाहेर काढले आपण कॉमन राहिला किती रिमेनिंग? 9. ब्रॅकेट कम्प्लीट. आता यावरून कॉमन काय करू शकतो? रिमेंबर फ्रेंड्स सेकंड पेअर मध्ये कधी पण तुमचा नंबर कॉमन निघणार. इथे जर व्हेरिएबल निघाला इथे कधी पण नंबर कॉमन निघणार. आणि नंबर पण कोणता घ्यायचा? हा स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा मायनस 6. आता 6 चा कॉमन काढला तिथे रिमेन किती राहणार? एक्स राहणार. मायनस हा मायनस आणि हा मायनस 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 प्लस. ओके 99.99% हा ब्रॅकेट इथे येतो. आता 6 बाहेर काढण्यावर कॉमन इथे कोणती संख्या निघाली ब्रॅकेट म्हणजे चौपदी 6 9 54 दॅट इज 9. पहा तो ब्रॅकेट मिळाला आणि इक्वल टू 0. आता हे दोन ब्रॅकेट होतं का? दोन ब्रॅकेट सेम आहे. तर आपण राईट इंटर्स करणार काय ना एक्स मायनस 9 हे झाले घरातले. आणि घराच्या बाहेर असणारे कॉमन कोणते? एक्स मायनस 6. काय लिहिलं? हे दोन ब्रॅकेट सेम होते एकदा साठी केले आणि हे घराच्या बाहेरचे घर म्हणजे मला फक्त समजण्यासाठी सांगितलं इक्वल टू 0. आता इथे दोन कंडिशन आहे. त्या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर काय होणार? फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0. मग आपण फर्स्ट घेऊ एक्स मायनस 9 इक्वल टू 0 हे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय करणार? एक्स मायनस 6 इक्वल टू 0. मग काय करणार? याहून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो एक्स इज इक्वल टू आयदर निगेटिव्ह पॉझिटिव्ह मिळाला आन्सर फर्स्ट व्हॅल्यू. एक्स इक्वल टू हा तिकडे पाठवून द्या एक्स इक्वल टू निगेटिव्ह 6 आहे इकडे पॉझिटिव्ह. पाच एक्सच्या किती व्हॅल्यू मिळाल्या? 2. कारण त्याची हायस्ट डिग्री घेऊन फ्रेंड्स वर्तमान मी असं घेतलं होतं हायस्ट डिग्री 2 आहे म्हणून याला 2 सोल्युशन आहे. सो हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने करायचं. एक अजून क्वेश्चन घेऊ आणि मग बाकी असतं तुम्हाला काय क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिले जाईल. पहा सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे तुम्हाला? एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. अगेन आपण काय करणार? पुन्हा तेच प्रोसिजर फॉलो करणार. फर्स्ट आणि लास्ट टर्मचा रफ. तर फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म इथे सॉल्व करतो रफ असं घ्यायचं तुम्ही वही मध्ये नोट्स मध्ये सुद्धा.
रफ वर्क आणि पेपर मध्ये सुद्धा लिहिलं तर फारच चांगलं तुमचं प्रेझेंटेशन आणि तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास चांगल्या प्रकारे असा इम्प्रेशन पडतं तुमचं. पहा फर्स्ट म्हणलं असं फर्स्ट अप्रोप्रिएशन किती आहे 1 × −20 सो 1 × −20 त्याचा प्रॉडक्ट किती येणार दोन पैकी एक संख्या निगेटिव्ह म्हणजे वन पेक्षा निगेटिव्ह यायला पाहिजे −20. आता या −20 चे असे प्रॉडक्ट म्हणजे फॅक्टर पडायचे जेणेकरून त्यांचा गुणाकार तर −20 आला पाहिजे आणि त्याची ऍडिशन मी जर सांगत असेल ऍडिशन किती आली पाहिजे सर इथे तर एक्स दिसत आहे मग कसं डिसाइड करायचं एक्स कोएफिशिएंट किती आहे 1 म्हणजे ऍडिशन किती आली पाहिजे +1. आता असे फॅक्टर सांगा जेणेकरून त्या दोन संख्येचा गुणाकार −20 आला पाहिजे आणि त्या दोन संख्येची ऍडिशन +1 आली पाहिजे. थिंक अबाउट इट कोणते ना सांगा यस काय ना 5 आणि 4 520 माझा प्रश्न पडतो की याच्यामध्ये साईन डिसाइड कसं करायचं साईन मी सांगितलं होतं की डिसाइड करायचं तुमच्या मिडल टर्म आता इथे तुम्हाला कसं पाहिजे ऍडिशन कशी पाहिजे पॉझिटिव्ह मग काय करायचं मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह द्यायचं लहान संख्येला निगेटिव्ह द्यायचं काय म्हणतो मी ते ऍडिशन कशी पाहिजे पॉझिटिव्ह मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह आणि लहान संख्येला निगेटिव्ह मी अशा कंडिशन चेक करून पाहायचं साईन मध्ये. ओके मग काय करणार याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे मग हा एक्स आणि हा एक्स झालं आपलं फॅक्टर डिसाइड झालं आता काय करू आपण सॉल्व्ह करू तो फर्स्ट टर्म ऍज इट इज लाव मिळेल तुमच्या आपण स्प्लिट अप करत असतो काय लिहिणं +5x − 4x आणि लास्ट टर्म ऍज इट इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप काय असतील फ्रेंड्स आपली पेअर टू फॉर्म द पेअर म्हणजे दोन दोनच्या जोड्या तयार करायच्या याच्यामधून कॉमन काय ते एक्स कॉमन करू शकतो आपण इथे एक्स प्रेझेंट आहे इथे एक्स प्रेझेंट आहे एक्स कॉमन काढणार आपण एक्स कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये इथे एक्स रिमेनिंग राहणार आपला सांग प्लस एक्स पहिले तयार करायचं राहणार 5. ओके त्या ठिकाणी काय निघत नंबर कॉमन निघत असतो तुम्हाला सांगितलं काय नाही इथे −4 कॉमन काढणार तुम्हाला इथे लक्षात नाही आलं काय यायचं हा ब्रॅकेट किती घेऊन टाकाय पाहतो कसा आहे तो 4 कॉमन काढणार इथे काय राहणार रिमेनिंग एक्स मायनस इथे काय येणार प्लस प्लस मायनस काय असते मायनस आणि कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4×5 = 20 म्हणजे इथे 5 पहा दोन ब्रॅकेट सेम आले इक्वल टू 0 मग आता हा ब्रॅकेट सेम आहे हा ब्रॅकेट सेम आहे तर काय करणार एकदा साईड करणार आपण एक्स प्लस 5. ओके एक्स प्लस 5 ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे एक्स मायनस 4 इक्वल टू 0 मग आता इक्वेट करा इक्वेट म्हणजे काय हे तुम्हाला फॅक्टर मिळाले आता इथे दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 आहे म्हणजे दोन केस होऊ शकते पहिली काय एक्स प्लस 5 इक्वल टू 0 होऊ शकतो ऑर इथे ऑर केस राईट करायचं राहणं. ओके मग दुसरं ब्रॅकेट काय एक्स मायनस 4 इक्वल टू 0 त्यावर एक्स ची व्हॅल्यू पॉईंट आउट करा एक्स इज इक्वल टू किती येणार हा प्लस आहे तर तिथे शिफ्ट करा काय ना मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 5 ऑर इथे काय येणार एक्स इज इक्वल टू किती टाकून द्या एक्स इज इक्वल टू 4. सो इन दिस वे वी सॉल्व द प्रॉब्लेम फॉर द 2 मार्क्स. तर असा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जातो फॅक्टराइज करा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे खूप सोपा क्वेश्चन आहे पॅटर्न काय करायचा आहे पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊन घ्यायचं मग फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा फरक करून पाहायचा मग फरक एवढा आला तर मग त्यासाठी असे दोन संख्या पाहायच्या जेणेकरून त्यांचा गुणाकार इतका आला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन कधी पण काय दिसते मिडल टर्म मग ते फॅक्टर घेऊन घ्यायचे मग जोड्या तयार करायचे पेअर तयार करायचे फॉर्म मग तुम्हाला असे दोन फॅक्टर मिळतात त्याला इक्वेट करायचे 0 आणि मग तुम्हाला 100 एवढी पडण्यात मिळेल. ओके सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्ही हा ठीक आहे मग सिम्पल क्वेश्चन घेतो तुम्ही हे काय करून पहा काय करून पहा नाही झालं तर पुन्हा घेऊ शकता पहा इथे रोमन मध्ये लिहिले रोमन मध्ये लिहिले 3. ओके बघा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा फरक करायचा किती येणार 30×26 म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशन 26 हवं आणि 20 आणि ऍडिशन किती आली पाहिजे 27. सो असे फॅक्टर पाहा जेणेकरून दोन संख्या अशा घ्या ज्यांचा दोघांचा गुणाकार 26 आला पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे 27. सो फाइंड आउट द फॅक्टर सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम अँड वी विल टेक द फोर्थ प्रॉब्लेम से थर्ड ऑर्डर प्रॉब्लेम इन नेक्स्ट लेक्चर. आय होप सो तुम्हाला जो आजचा पोर्शन घेतला आजचा जो पॉइंट घेतला समजला असेल उर्वरित पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. टिल देन थँक्यू अँड टेक केअर.